नमस्कार, मी सौ स्नेहल कोपरकर. ओळखलं असेलच मला. ढोकळ्याची रेसिपी तर सगळ्यांना आवडली. आज आपण उपवासाची थाळी काय काय करायचं त्यात, कारण आता सध्या चातुर्मास सुरू. पण तसे काय बायकांचे वर्षभर उपवास असतात. या ना त्या निमित्ताने आपण एखाद्या दिवशी एखाद्या संध्याकाळी उपवासाचीच थाळी केली तर काय हरकत आहे. बघूया मग त्या थाळीमध्ये काय काय आहे ते. बघा, फक्त अर्ध्या तासात इतके सगळे पदार्थ आपण तयार केले. सगळ्यात महत्वाचा आणि पोट भरणारा पदार्थ म्हणजे उपवासाचं थालीपीठ, ते आपण बघूया. आता उपवासाची भाजणी कशी करायची हे तुम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच बघू शकता. तशाप्रमाणे केलेली ही भाजणी प्रथम आपण याच्यात घेऊया. एक वाटी त्याच्यामध्ये बटाट्याचा कीस घालायचा आपल्याला. हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे, त्याच्यात दाण्याचं पूड साधारण 3 चमचे 3.5 चमचे घेतलंय मी. त्याच्यातच जिरं, तुमच्या भाजणीत जिरं असेल फारसं लागणार नाही, चांगलं लागतं जिरं. पण उपवासाला तुमच्याकडे चालतं का नाही ते बघा आणि त्याप्रमाणे करा. तिखट फार नाही घातलं तरी चालतंय. कोथिंबीर आणि आहे मीठ, आपापल्या अंदाजाप्रमाणे घालायचे. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि जसं जसं लागेल तसं त्याच्यामध्ये पण पाणी घालत जायचं, कारण हे फुगत जातं. अंदाजाने घाला, थोडंसं सैलसर असलं तर थापायला चांगलं जातं. तेव्हा छान आता मळलं गेलं आहे. आता हे मळलेलं आपण 1-2 मिनटं ठेवायचं, म्हणजे मीठ वगैरे आणि छान त्यात मिक्स होतं. आपण पॅनमध्ये प्रथम तूप घालूया. जे आपण पीठ भिजवलेलं होतं त्याचे एकसारखे 3 किंवा 4 आपल्या अंदाजाप्रमाणे असे गोळे करून घेऊन याच्यावर डायरेक्ट लावायचे. तेल असं पसरून घेतलं मी याचे याने गोळ्याने. आता ओला हात करून घेते आणि या हाताने मी आता हळूहळू थापते. काही काही ना जाड आवडतं, काही काही ना पातळ आवडतं. पातळ जरा कडक सर होतं, जाड असेल तर खुसखुशीत होतं. 1-2-3 त्याच्यात छिद्र पाडायची आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं. आपल्याला एक एक थेंब घातलं तरी पुरत आहे. आता असं हे आपल्याला अजून बाजूनी चॉकलेटी दिसायला लागेल, त्यामुळे 5-1 मिनटं आपल्याला लागतील. बघूया वाट. हे मी थालीपीठ लावलं आहे. लावल्यानंतर मोठा करायचा गॅस आणि किंचित तांबूस व्हायला लागलं की मग बारीक करायचा, म्हणजे त्या टकटक आवाज यायला लागला तर आला. आता हे बारीक करायचं, म्हणजे ते बाकीचं आतपर्यंत शिजतं बारीक केल्यावर आणि मग ते पालथं घालायचं. आता उघडून बघूया आपण. छान लाल खमंग दिसतंय. थोडंसं दाबायचं म्हणजे सगळीकडनं ते भाजलं जातं. आता ह्याला झाकायची काही गरज नाही आहे. हे बघा सगळीकडनं कसं छान लाल झालंय. आता हे झालंय, आपण एका ताटीत हे काढून ठेवूया. अशीच आपण केलेल्या पिठाची सगळी करून घेऊया. आता आपण बटाट्याची उपवासाची भाजी करूया. त्याला पूर्वतयारी म्हणजे एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे मी. कढईमध्ये तूप घालूया. तूप थोडं तापू दिलं की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. या उकडलेल्या बटाट्यावर मी लागेल तसं मीठ घालून घेणार आहे आणि ते थोडंसं मिक्स करून देणार आहे. त्याने ते लागतं चांगलं बटाट्याला. परतताना पेक्षा हाताने आधी फोडीनं लावून घेतलं मी. ही माझी पद्धत आहे, सगळे असं नाही करत. जिरं आता थोडंसं लालसर झालं असं वाटतंय. त्याच्यात आपण मिरची घालू. थोडीशी तळतळली की त्याच्यामध्ये आपण बटाटा घालूया. त्याच्यात मी मीठ घातलेलं आहे. मिरची आणि जिरं घातल्यानंतर फोडीला मीठ लावलेला बटाटा पण टाकला. आता ह्याच्यावर थोडीशी तिखट पेरूया, कारण ते मला दिसायला पण आवडतं, छान दिसतं ते तिखट. सर्वसमावेशक नाही तिखट. बघा आता रंग त्याचा थोडा वेगळा दिसायला लागला. होतं घेऊयात आपण याच्यावर थोडी कोथिंबीर पेरतोय. मला तिथे छान दिसायला लागलं. मला पाणी घेते उपासाची चहा. तसाही बटाटा सगळ्यांना पाहिजे. भाजी न होत आलेली आहे. आता आपण तिथे चपूर काढून घेऊया छान पैकी. आता आपण दाण्याची आमटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी आधी दाण्याचं कूट पाणी घालून मिक्सरमधनं असं एकत्र दळून घेऊया, म्हणजे दाटपणा आमटीला येतो. थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि एखादी मिरची. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालूया आणि मिक्सर लावूया. आता आपण हे उघडून बघूया. छान दाट झालं आहे. बघा आपल्या जेवढी आमटी पाहिजे त्या अंदाजाने हे करायचं आहे. हे साधारण 3-1 वाट्या आमटी व्हायची. कढई आहे, त्याच्यामध्ये तूप घालू फोडणीला. त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं.
थोडस तडतडलं त्याच्या म्हणजे इथे मिरचीचा तुकडा घालू फार नकोच आहे कारण आपण याच्यात घातलेलं आहे. आता हे जे वाटून जाण्याचं खूप आपण अगदी घट्ट असं दळलं आहे ते आपण खूप नीट टाकणार आहे. भरपूर पाणी घालायचं आपल्याला 3 ते 4 वाटा होतं त्याचे पण दाणे दाट छान मिळून देतो त्याच्यामुळे मिक्सरचं भांडं जरा ह्याच्यातच घेऊन टाकू. आता आपण मगाशी मीठ नाही घातलं आहे आता आपण जेवढं करणार आहोत आमटी त्याच्या अंदाजाने आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे 3 ते 4 अंशी. आता छोटा चमचा भरून आपण मीठ घालतोय तुमच्या लक्षात आलं असेल आणि साधारण छोट्या वाटीचा एवढा गुळ घालूया आपण त्यात 3-4 छोटे कडे घातले काही हो छोटी वाटी असते नैवेद्याची देवाची दुधाची तेवढं भरून एवढ्या यायला लागेल. आता याला चांगली उकळी आणून द्यायची आपल्याला गॅस थोडा मोठा करू आपण. का कोथिंबीर घातली मी आता थोडी उकळी आलेली आहे आणि अतिशय टेस्टी लागते भगरीला चव येते. फोडणीला भगर नाही टाकली तरी चालते उकळच्या पाण्यात भगर टाकायची त्याचा आधी मऊ सूत भरपूर तूप घालायचं थोडंसं मीठ घालायचं वगैरे ती झालेली आहे आता आपण काढून ठेवू. मी कॉपर वॉटरची बरीच भांडी मिळतात त्याच्यामध्ये काढून ठेवली की आपल्याला पाहिजे त्यावरती गरम करून घेता येते तसं तुम्ही घ्या म्हणजे छान होईल. ही आमटी मी काढते मुख्य म्हणजे याच्यात आमटी झाल्यानंतर हे काढून घ्यायचं किंचित खाली पाणी घालून मिसळून घ्यायचं म्हणजे हीच कढई आपल्याला भांडी कमी लागतात दुसऱ्या गोष्टीला वापरता येईल. आता आमटी आपण काढून घेतली त्या आमटीच्या तळाला जे दाण्याचं कूट वगैरे आहे ते मी काय करते नेहमी रताळ्याचे किंवा बटाट्याचे किसायचे त्याला पुसून घेते म्हणजे ते आपोआप टिपलं जातं वाया जात नाही किंवा कढईला चळत नाही याप्रमाणे आपण करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये फोडणी करूया. ह्या रताळ्याचा किस आहे आता आपण रताळ्याचा किस करत आहे. मी रताळ किसून घेतले पाण्यातनं काढलं ते पाणी काढून टाकलं आणि थोडंसं शिल्लक आहे अगदी घट्ट नाही पिळलं ते कारण आपल्याला वाफ यायला थोडं पाणी लागेल. त्याच्यानंतर नेहमीसारखं फोडणीसाठी मी तूप घालणार आहे कारण 2 चमचे लागेल ह्याला. याच्यामध्ये पुन्हा जिरं जिरं चालत नेहमीप्रमाणे चालत नसेल तर घालू नका ते थोडंसं तळतळलं की आपण त्याच्यामध्ये रताळ्याचा किस कढईने घालूची जसं आता निघाला तर तो पण मी टाकला टाकून दिला नाही परतूय. आता हे परतल्यानंतर झाकण लावून थोडीशी वाफणी झाकण लावून वाफणली की परत थोडंसं परतून मग मीठ वगैरे घालायचं ते 1-2 मिनटं लागतील वाफायला. आता एकदा उघडून बघूया आपण वाफ आली आहे का कलर थोडा चेंज झाला आहे. रताळ्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये काढून घातले तरी चालते कारण ते कोळसर असतो पण तिखट चालत नाही काही काही ना त्यामुळे नुसतं तांबडं तिखट आणि मीठाचं मी घालणार आहे. अजून एक वाफ येऊ देईन मग आपण मीठ घालू ते मी झाकण लावलं अजून 1-2 मिनटं थांबू आणि मग उघडून मीठ सकाळ बघू. हे रताळं वाफ येईपर्यंत मधल्या वेळात भगर धुवून घेऊया फार ना खुपते ती त्यामुळे मी अर्धी वाटीत घेतली पण कधी कधी काय असतं त्याच्यामध्ये गारेचा खडा बारीक असू शकतो आणि तसा असेल तर काळजी म्हणून मी तरी स्वतः रोळून घेते पण सगळ्यांना रोळता येतं असं नाही. हे बा अशा पद्धतीने वरची वरची भगर काढायची खाली तळामध्ये जर खडा लागला तर तो सगळं फेकून द्यावे लागतं इतकं ते खराब लागतं. पूर्वी मला एकदा असं खरं घडलं होतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी दररोज वेळेस काळजी तर काही नाही आहे चांगली आहे बघत छान आहे. हे बा काही नाही तळत त्याच्या अच्छा असं रोळल्यावर खडा खाली राहतो जड असतो ना तो वगैरेपेक्षा असं 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 हलवायचं आणि तळात बघायचं काही नाही जसं तसं तशी भगर याची वाटपायची म्हणजे मग आता आपल्याला ती वापरायला काहीच हरकत नाही. आपण अजून एकदा करून बघू झाली चांगली आहे बघ रे बा नाही वाटलं आपल्याला कळलं नाही ना तसं बोट ठेवायचं आणि असं दाबून फिरवायचं खडा असेल तर आपल्याला माहिती खरखर वाढतो तसं काही वाजत नाही आहे म्हणजे याच्यात काही खडा नाही आहे पण काळजी घेतली म्हणून त्या पोटी मी तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हाला मला जो त्रास झाला तो भोगावा नाही लागणार म्हणून. रताळ्याकडे जाऊ रताळ चांगल्यापैकी शिजलं आहे आता आहे ना छान दिसतं मीठ मात्र घातलं नाही आता मीठ घातलं होतं उपाचार मग लागणार असेल लालसर मीठ येतील तर असं असेल थोडंसं घालायचं खूप झालं होतं जरा मोकळी घेतली किती 1 चमचा हो बघायचं छान सुटसुटीत झालं नाही घातलं तरी चालतं पण घातलं तर छान लागतं कारण ते गुळवट असते ना रताळ याच्यात सबशी सांगितलं मिरची मीठ असं मिक्सरमधून काढून काही काही जण घालतात पण सगळे नाही घालत फार तिखट म्हणून असाच बटाट्याचा सेम पद्धतीने केस करता येतो
रताळ जास्त पौष्टिक असतं बटाट्यापेक्षा, म्हणून रताळ्याचा करावा खावा. गोड फोडी पण करतात त्याच्यात, पण पूर्वी आई वगैरे माझी करत असे नेहमी. रताळ्याच्या गोड फोडींची रेसिपी आहे ना आई चॅनलवर तुमची? हो हो, ती बघतील, मी देते लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. ओके ओके. आणि भाजणीची पण आहे उपासाच्या? हो, त्याची पण लिंक मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये. आता विसरते मी, नको झालेले आहे ते आपण काढून ठेवू. थोडी वरून कोथिंबीर घालूया आणि मग आपण पातेल्यात काढून घेऊया. आता आपण भगर करून घेऊया. थोडंसं तूप घालू. जिरा आवडत असेल तर राहणार, नाही तर नुसतं ईट केलं तरी चालतं. आता याच्यामध्येच आपण भगर परतूया थोडा वेळ घालून. माझ्या सगळ्या रंगाकडे लक्ष असतं, त्यामुळे मला रंग आवडतो. मी त्याच्यामध्ये तिथे घालते थोडं म्हणजे काय, आमटी वगैरे आपण जरी नाही केली ना, थोडं घालायचं सगळं, तरी आपल्याला नुसतं तूप आणि भगर दोनचं उपास असत असं छान वाटतं. आता मी आमटी हे घालणार आहे, पाणी घालणार आहे, तिप्पट पाणी लागतं. अंदाजाने नंतर आपण वाढवू शकतो, पण भगर फुगत फुगत जात असते, त्यामुळे काही चांगलं उकळू दे. चवीनुसार मीठ घातलंय मी आता त्याच्यामध्ये. आपलं जर मिक्सरचं भांडं धुवायचं असेल, दाण्याचं कुट्ट्याला कडेला लागलं बिगलं असेल, तर निपटून आपल्याला थोडं पाणी मिसळून आपण या भगरीमध्ये घालू शकतो. आता याला उकळी आली की पाणी असं आळत जातं, आणि शेवटची वाफ जसं आपण नुसता भात लावतो की नाही, तशा पद्धतीनेच भगर शिजवायची. कारण हे तुला वरीचे तांदूळ असंच म्हणतो आपण त्याला. उकळायला लागले आता हे, यात शेवटी शेवटी थोडीशी कोथिंबीर छान उकळी आली मी. आता अजून एक 5 मिनिटं नक्की लागतील. आता पाय रटरटायला लागले. आता मी गॅस बारीक करणार आहे आणि त्याच्यावरही साखर ठेवणार आहे. एक 5 मिनिटांनी भगर होणार आहे. बघा आता होत आलेली आहे. आता बघायची गरज नाही, पण आपोआप 1-2 मिनिटांनी बंद करून ठेवू. वाय, काय छान छान पदार्थ करताय. आता पुढचा कुठला पदार्थ दाखवताय? आता तिखटा मिठाच झालं, आता आपण साबुदाण्याची खीर बनवूया. चला, कढई ठेवली. थोडंसंच लागणार आहे, तूप असं नसतं त्याला. नाही, आपला चहाचा नेहमीचा हवा तुमचा, एवढा 1 चमचा घातला मी असं गोल करून. खाली चिकटणार नाही साबुदाणा. त्याच्यामध्ये 3 चमचा आपण साबुदाणा घालू. 3 ते 4 बघूया. 2, 3, 4. हे 4 चमचे साबुदाणा थोडासा गरम केला. याच्यामध्ये थोडं पाणी घालून तो छान शिजवायचा. आता हा जरा थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा. तोवर आपण इकडचे भगर बघूया एकदा. भगर झालेली आहे बघा तुम्ही. आता आपण गॅस उजवत टाकू. काही काही म्हणजे जरा छान व्हावी म्हणून झाल्यानंतर थोडंसं तूप टाकतो त्याच्यातवर मोकळी व्हायला. माहिती नसेल तर मसाले भात वगैरे सुद्धा आपला होत आला की शेवटी त्याच्यामध्ये असं तूप सोडायचं असतं, म्हणजे छान लागतं ते उकळवतो. मगाच्यापेक्षा साबुदाणाचा जर ट्रान्सपरंट दिसायला लागले. अजून 1-2 मिनिटं ती येते. हो घालतो, म्हणजे मला डबलता येईल. बघा घालतो. पुन्हा मी थोडी उकळी वगैरे थांबून साखर घालणार आहे. साखर आता आपण हे 3 चमचा घातले तर आपल्याला 1.5 घालतात, 2 दुप्पट घालतात. म्हणजे 3 ला 3 चमचा घातलं तर साधारण गोड होईल, आणि 4.5 चमचा वगैरे घातलं तर चांगलं गोड होईल. खूप गोड खाणाऱ्यांना 2 दुप्पट घालतात, तर आपण एवढं घालत नाही आपल्यामध्ये. हे पाहता हे जरा ट्रान्सपरंट दिसायला लागलं. आता मी जवळपास उकळी यायला लागली की त्यात साखर घालायला लागली, वयायला लागली. 1, 2, 5. तर आपल्या डोळ्याचा पण अंदाज असतो. तर माझ्या म्हणणं 18 पूर्ण आहे. जेवढ्या 3 चमच्याला 3 चमचे. त्याला उकळी आली की मी बंद करणार की झालं ते. मग नंतर बंद केल्यावर हे केशर थोडंसं येणे केलं. केशर पण घालायचं आहे नंतर, पण थोडं विझवल्यावर ते विरघळत राहतं. ही खीर अत्यंत पौष्टिक आणि पटकन होणारी आहे. मुलांना, लहान मुलांना तर शक्ती येण्यासाठी साबुदाण्याची खीर मुद्दाम खायला घालतात. पचत नसलं, पोट बिघडलेलं असलं तर साबुदाणा पोटाला चांगला आहे. ही अशी खीर त्या मुलांना देतात लहानपणा. आता झालेलं आहे आपलं, शिजू शकतो. केशर टाकून घेऊ शकतो. केशर सोळून टाकलं तर चांगलं, थोडंसं गरम करायचं आणि ते कुरकुरीत होईल. आणि मी जरासं चोळायचं हातावर,
अजून एक दही साबुदाणा म्हणून प्रकार असतो, तर हा भिजलेला साबुदाणा बाजूला काढायचा, त्याच्यामध्ये दाण्याचं कूट बऱ्यापैकी घालायचं. साधारण 2 चमचे घातलं मी, किंवा मिरची पावडर किंवा मिरची हिरवी, थोडीशी साखर, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची, मीठ, हे पण कोथिंबीर ठेवली आहे मगाशी ती घातली. आता तू याच्यामध्ये थोडं दही घाल. किती दही घालू? 2-3 चमचे घाल. बस, आणि हे असं भिजत ठेवायचं, आणि भिजल्यानंतर साधारण 1/2 तासाने थोडस दही दूध असं, म्हणजे सरसरी दही भात कालवतो की नाही मुलांना, तसं ते बघ दही भात असं ठेवतो. आता आपण या साबुदाण्याची जी खीर केली आहे त्याचे आपण 2 अर्धे भाग केले, जे 2 फ्लेवरचे आपण खिरी करणार आहोत. हा 2 वाट्यातली ही 1 वाटी आहे, याच्यामुळे मीठ मसाला तो आपण याच्यामध्ये टाकूया. त्या फ्लेवर त्याच्यात बदाम पिस्ते सगळंच आहे, 2 चमचे मी घालते त्याच्यामध्ये, आणि तो आपण छानपैकी ढवळूया. अशा तिथेने साबुदाण्याची उपासाची खीर तयार होईल, मिल्क मसाला घालून. आहे ना, किती सुंदर दिसते आपल्याला. बसंतीची आठवण झाली. हा आता हापूसच्या आंब्याचा रस आहे, जो प्रिझर्व्ह करून ठेवला आहे, आणि जो आम्ही चॅनलवर दाखवलेला आहे तो तुम्ही बघू शकता. हे पहा, मी 2 चमचे घालणार, जसं हे 2 चमचे घातलं आवडीप्रमाणे वाढवूही शकतो. आता बघा किती सुंदर कलर आहे त्याला. वा वा वा, आता फराळाला जायला हरकत नाही, चला माझ्या बरोबर फराळाला. बघा, फक्त 1/2 तासात इतके सगळे पदार्थ आपण तयार केले. ही बटाट्याची भाजी, या 2 प्रकारच्या खिरी, पापड पापड्या, रताळ्याचा किस, दही साबुदाणा, दाण्याची आमटी, थालीपीठ आणि भोगर. पहिल्यांदा इकडे डावीकडे दही घालायचे, चटणी, लोणचं असं काही असेल तर मी लोणचं घालणार आहे. पासाचं लाडू इथे ठेवूया आपण, एक थालीपीठ, बटाट्याची भाजी, रताळ्याचं किस, आता आपण डाळ्याची आमटी घालूया, पहिल्या वाटीमध्ये घातली आपण, पापड पापड्या घालूया लाडूच्या बाजूला, भगर, दह्यातला साबुदाणा केलाय, ही दह्यातली कोशिंबीरच्या ऐवजी मी केलाय, नाही तर मग काकडीची, केळ्याची, फ्रुट्सची, कुठली आपण करू शकतो कोशिंबीर. नंतर आता ह्या 2 खिरी बघा किती छान आपली उपासाची थाळी झाली आहे, आणि ती सुद्धा डायटला चालेल अशी. तुम्ही जरूर करून पहा, आणि आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.